मला भेटलेले कलाकार असं तूर्त आपण जर माझ्या प्रकल्पाचं शीर्षक ठरवलं तर जे जे कलाकार मला भेटले ज्यांच्या आठवणी माझ्या मनात आहेत त्या ऑडिओ स्वरूपात तुमच्यापर्यंत पोचवायच्या असा ह्या प्रकल्पाट पाठीमागचा उद्देश मी सांगितला तुम्हाला ज्या वेळेला मी हे ठरवलं आणि मी विचार करायला लागलो की सुरुवात कोणापासून करू आणि मग मला असं वाटलं की अशा व्यक्तीपासून सुरुवात करावी की जिचं संगीत मी पहिल्यांदा ऐकलं ज्या व्यक्तीला मी पहिल्यांदा पाहिलं आणि मग पुढे कधीतरी भेटलोसुद्धा असं म्हणजे नुसतंच पाहिलं असं नाही नुसतंच ऐकलं असं नाही आणि मग मी माझ्या एकूण गत आयुष्यामध्ये डोकावलं आणि मला एकदम आठवलं की पहिल्यांदा भारतीय रागसंगीत मी ऐकलं तेव्हा मी जेमतेम दहा ते बारा वर्षाचा असेल म्हणजे बहात्तर त्र्याहत्तर सालची ही गोष्ट असेल कोणाचं ऐकलं त्या कलाकारापासून आपण सुरुवात करायची असं मी ठरवलं त्या कलाकाराचं नाव आहे पंडित जितेंद्र अभिषेकी जितेंद्र अभिषेकी त्या सुमारास एक महिन्यासाठी तळेगावात राहायला आले होते आणि माझ्या वडिलांनी म्हणजे दादांनी मला त्यांच्याविषयी असं भरभरून सांगितलं होतं की ते कसे चांगले गायक आहेत आणि त्यांना कसं ते आवडतात वगैरे आणि त्यांची गाणी मला आत्ता एक गाणं प्रकर्षाने आठवतं सर्वात्मका सर्वेश्वरा असं ते गाणं होतं आणि ते गाणं खूप वेळा रेडिओवर लागायचं आणि माझे आई वडील खूप भारावून जाऊन ऐकायचे त्यामुळे मी पण ऐकायचो तर सर्वात माका गाणं गायलेले अभिषेकी एवढं एक माझ्या बालमनात काहीतरी होतं आणि तळेगावच्या नूतन शाळेमध्ये तो कार्यक्रम होता माझ्या आठवणीप्रमाणे आणि तिथे तो कार्यक्रम होता आणि बहुतेक माझा अंदाज आहे की माझी आई किंवा वडिलांपैकी कोणीतरी त्या संयोजनातसुद्धा पुढाकार घेतला असावा माझ्या वडिलांना खूपच आईवडिलांना दोघांनाही खूपच उत्साह असायचा की तळेगावात कोणाकोणाला बोलवायचं घरी बोलवायचं लोकांना बोलवायचं मग ते आले की इतर लोकांना बोलवायचं असं सगळं तर त्यामुळे त्यांचा होता पण आय एम नॉट शुअर की वेदर माय पेरेंट्स वेअर द ऑर्गनायझर्स ऑफ दॅट प्रोग्रॅम दॅट आय एम नॉट शुअर तेवढं मला आठवत नाही पण त्यांचा गाण्याचा कार्यक्रम त्या शाळेत होता मी तिथे गेलो होतो आणि पांढरा स्वच्छ सभ्बालिंग घातलेले जितेंद्र अभिषेकी मला स्पष्ट आठवतात त्यांना पाहिलं आणि त्यांना पाहिल्यानंतर मला असं एक एक भारतीय रागसंगीतातला एक कलाकार कसा असतो दिसतो असं मला मी त्या माझ्या बाल मनाला बुद्धीला मी बघत होतोच आणि थोडासा मी भारावून गेलो त्यांचा आवाज अतिशय भारदस्त होता ते शास्त्रीय संगीतच अर्थात गायले पण त्यांनी नंतर सर्वात्मा पण गायलं ते मला आठवतं ते कुठला राग गायले वगैरे काय अशी मला काही आठवण नाही आहे पण तो माझ्या आयुष्यातला मी पहिला ऐकलेला तळेगावात ऐकलेला कार्यक्रम आणि मला खूप मनापर त्याचा चांगला परिणाम झाल्याचं मला आठवतं त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही व्हिज्युअल्स माझ्या मनात अजूनही तसेच आहेत त्या कार्यक्रमाच्या स वेळचे अजित कडकडे त्यांचा एक शिष्य आहे तो त्यावेळेला ते त्यांच्याबरोबर होता आणि त्यांना तळेगावात किंवा लोणावळ्याला कुठेतरी संगीताची एक संस्था चालू करायची होती अशा तऱ्हेचं काहीतरी मला दादांनी म्हणजे माझ्या वडिलांनी सांगितलं होतं म्हणून ते आले होते ते महिनाभर राहिले आत्ताच मी या सगळ्या त्यांच्या तळेगाव भेटीबद्दल त्यांचा एक हेमंत पेंडसे नावाचा माझा शिष्य आहे जो माझा त्यांचा मित्र आहे जो माझा ओळखीचा आहे सॉरी त्यांचा शिष्य आहे जो माझा मित्र आहे जो माझ्या ओळखीचा आहे त्याला मी फोन करून विचारलं आणि हे सगळे डिटेल्स व्हेरीफाय पण केले त्याच्याकडनं जे कळलं ते त्यावेळेला ते मुंबईहून त्यांना जरा थोडंसं एकटेपणा हवा होता म्हणून तळेगावात ते राहिले होते आणि अशी एक माहिती मिळाली आणि त्यावेळेला ते विदाउट फॅमिली तळेगावात राहायला आले होते एक दोन स्टुडंट्स फक्त त्यांच्याबरोबर होते त्याच्यानंतर पुढे मग अभिषेकी मी सवाई गंधर्वमध्ये ऐकला त्यांचा नटभैरव नावाचा राग मी त्यांचा ऐकला आणि नटभैरव म्हटलं की मला वसंतराव देशपांडे आणि जितेंद्र अभिषेकी हे दोन कलाकार प्रकर्षनी मला आठवतात किंवा डोळ्यासमोर येतात म्हणजे त्यांचा ऐकलेला नटभैरव तर तोसुद्धा त्यांच्या तुम्हीसुद्धा आता जर का ऐकलं तर आता यूट्यूबवर अवेलेबल असणारच आहे मी ऐकलं पाहिलं नाही पण असेलच तर तो नटभैरव पण मी एक असा अविस्मरणीय ऐकलेला राग त्यांचा सवाई गंधर्वामधला मला आठवतो त्यांच्या म्हणजे तसे ते आग्रा घराण्याचे म्हणजे जगन्नाथ बुवा पुरोहितांचे ते शिष्य जे आग्रा घराण्याचे एक प्र प्रख्यात गायक होते पण नंतर एक बाबूराव जसदनवाला नावाचे गायक होते जे अल्लादिया खासाहेबांचे क्लोजेस्ट डिसायपल होते म्हणजे अल्ला जयपूर घराण्याचे म्हणजे किशोरी ताईंच्या आधीची जनरेशन किंवा मल्लिकार्जुन मनसुरांच्याही आधीची जनरेशन तर त्यांची आणि म अभिषेकीं अभिषेकी त्यांच्याकडे त्या जसदनवालांकडेही जायचे आणि अभिषेकींवर एकूण आग्रा आणि जयपूर या दोन्ही घराण्यांच्या गायकीचा परिणाम होता अर्थात त्यांना जर विचारलं तुम्ही कोणत्या घराण्याचे तर ते आग्रा घराण्याचेच सांगायचे एक अतिशय भरदार भारदस्त पण तरी सॉफ्टनेस असं त्यांच्या आवाजाचं वैशिष्ट्य मला नेहमी वाटतं तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला ही वैशिष्ट्य जाणवतील म्हणजे अतिशय गंभीर भारदस्त असूनही सॉफ्ट होता तो म्हणजे असा त्याच्यामध्ये काहीतरी एक विलक्षण हळू हळवेपणा हलु, हलु, होता पुढे मग मला जे आठवतं ते असं की एकदा पुण्यात काहीसा कुठला तरी कार्यक्रम होता आणि ज्या कार्यक्रमाला मी आणि सर म्हणजे उस्मान खान माझे सतारीचे सर अशा आम्ही दोघंजणं अभिषेकींच्या जा घरी जाऊन अभिषेकींना पिकअप करून त्या कार्यक्रमाला नेलं होतं तो कार्यक्रम काय होता काय मला आठवत नाही पण मला हे स्पष्ट आठवतं की एका गाडीमध्ये मी सर आणि अभिषेकी असे आम्ही पुण्यात सिटीत प्रवास केला होता आणि सर त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत होते पण ते अतिशय शांतपणे कुठेही न बघता एकटेच असे स्वमग्न असावे असे मागच्या सीटवर सरांच्या शेजारी बसले होते मी पुढे बसलो होतो आणि ड्रायव्हर होता तर मी मागे वळून प्रयत्न करत होतो त्यांच्या गप्पा ऐकायचा पण त्यांच्या गप्पाच फारशा होत नव्हत्या सर एखादा प्रश्न विचारत होते आणि ते फक्त उत्तर देत होते आणि मध्येच असं मंदस हसत होते तर असं मला काही असं आश्चर्य वाटलं तेव्हा नंतर मग मी जेव्हा सरांना विचारलं तेव्हा सर म्हटलं की ते फार कमी बोलतात ते खूप कमी बोलायचे म्हणे आणि आणखीन एक सरांनी मला सांगितलं की त्यांना संगीत क्षेत्रातले त्यांचे जे कोण ओळखीचे मित्रपरिवार असा जे होता तर त्यांच्या त्यांच्या ग्रुपमध्ये म्हणजे त्यांना गंपू म्हणायचे so, सो त्यांचं एक टोपण नाव होतं गंपू असं <laughs> मला गंमत वाटली अशी पंडित जितेंद्र अभिषेकी उर्फ गंपू असं <laughs> मला तेव्हा गंमत वाटली होती पुढे मग मी श्रीरंग कला निकेतन संस्था जेव्हा चालवायला सुरुवात केली एकोणीसशे पंच्याऐंशी साली तेव्हा मी अभिषेकींना शहाऐंशी सत्त्याऐंशीच्या सुमारास तळेगावला त्यांचं गाण्याचा कार्यक्रम केला आणि ते तळेगावला आले आणि तळेगावला आले तेव्हा ते आमच्या कुटुंबामध्ये खूपच मोकळेपणाने वावरले हे मला आठवतं पण ते खूप मोकळेपणाने बोलले असं आठवत नाही पण ही मेड एव्हरी वन अराऊंड हिम व्हेरी कम्फर्टेबल ते अप्रतिम गायले हे मी सांगायची गरजच नाही पुन्हा तेच की त्यावेळेला ते काय गायले हे मला आत्ता खरंच लक्षात नाही पण कार्यक्रम खूप असा सगळेजणं भारावून गेले होते आणि नंतर माझ्या घरी म्हणजे माझे त्यावेळेला असं श्रीरंगकला निकेतनचे कार्यक्रम झाले की आमच्या सगळं फॅमिली मॅनेज्ड डिनर असायचं प्लॅन सगळा तर त्यामुळे रात्री आमच्या तळेगावच्या आईवडिलांच्या घरी त्यांच्याबरोबर त्यांचा शिष्य हेमंत पेणसे मी ज्याचा उल्लेख केला तो होता एक मेघन श्रीखंडे नावाचा शिष्य होता ते, ते, होता ते, ते मला वाटतं हे दोघं जण तंबोऱ्याला होते आणि असं छान ग्रुप होता आणि सगळ्यांची एकत्र जेवणं झाली होती आणि त्यावेळेला ते प्रसन्न चित्तानी थोडंफार बोलले असं मला आहे त्याच्यानंतर मग नाही फारसा कधी संबंध आला पण अभिषेकी येऊन माझ्या घरी येऊन नंतर मग शौनक त्यांचा मुलगा त्याचं माझं पुढे मी त्याचे दोन तीन म्हणजे तळेगावलाही मी त्याचा कार्यक्रम केला ठाण्यालाही त्याचा कार्यक्रम केला शौनकची बायको म्हणजे अभिषेकींची सून ही सुद्धा माझी एक डिस्टंट लांबची कझिन आहे वाडेकर तिचं सा माहेर चाडणं जे माझ्या आजीचं सा माहेर चाडणं आहे मला एक्झॅक्ट आता आठवत नाही पण ती आहे पुढे त्याला शौनकला शौनकची माझी मैत्री नाही झाली पण तळेगावात एक कार्यक्रम ठाण्यात एक कार्यक्रम इतपत मी केलं अभिषेकींनी नाट्यसंगीत मराठी नाट्यसंगीत या क्षेत्राला त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्यांनी नाट्यसंगीताला एक वेगळं वेगळ्या उंचीवर नेलं वेगळं परिमाण दिलं आणि अभिषेकींनी दिलेलं नाटकांना दिलेलं संगीत हे त्यांचा एक आयुष्यातला फार मोठा असा लँडमार्क काम असं म्हणता येईल शास्त्रीय गायक म्हणूनही अर्थात ते खूप मोठे होते आणि तेही त्यांचं एक चांगलं चांगले गायक म्हणून ते नावारूपाला आले होते पुढे मला जे कळलं ना ते मला थोडंसं आश्चर्यही वाटतं वाईटही वाटतं आणि मी विचार करतो की असं का होतं एखाद्या कलाकाराचं की त्यांना बऱ्यापैकी ते प्यायचे आणि ही वॉज सॉर्ट ऑफ कुठेतरी त्यांना एक असं वैफल्य आलं होतं ते का आलं इतक्या मोठ्या कलाकाराला असं का व्हावं आणि कलेसारखी गोष्ट जेव्हा एखादा माणूस साधना करतो तेव्हा असं का त्याच्या वाट्याला येतं हे मला अजूनही कळलेलं नाही आहे म्हणजे असं सगळ्यांचंच होतं नाही मला असं वाटतं की ह्याच्यात कलाकार असण्याचा संबंध कमी आहे माणूस असण्याचा संबंध आहे ते त्यामुळे त्यांच्यातल्या एका माणसाला ते व्यसन लागलं आणि आता मुक्तांगणचा माझा खूपच जवळचा संबंध असल्यामुळे दारूचं व्यसन हे व्यसन नसून तो एक आजार आहे असं एक मला समजलं आहे त्यामुळे त्यांना आपण असं म्हणूया की त्यांना तो आजार झाला आता ते नक्की दारू अति दारू प्यायल्यामुळे गेले का काय मला तसं सांगता येणार नाही खात्रीशीर पण तसे ते अकाली गेले हे पण नक्की तर असं एकूण अभिषेकी म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर जे फ्लॅशबॅक म्हणून जे जे येतं ते मी तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न केला आणि दॅट्स इट आय थिंक मला ह्याच्यापेक्षा जास्त आणखीन काही या विषयावर आत्ता अभिषेकी या विषयावर बोलायचं नाही आहे त्यामुळे मला जे जे सुचलं आठवलं स्पॉन्टेनियस आणि जे मी मागे वळून बघून शेअर करावं असं वाटलं ते मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला ओके थँक्यू